माझं नाव विजय हास हासिजा. सर आता कसबा निवडणूक लागली आहे, ही कशासाठी लागली आहे माहिती का सर? हां, ही पोटनिवडणूक झाली आहे, ते टिळक मॅडम मरण पावलं त्यांच्यामुळे ही निवडणूक होत आहे. पोटनिवडणूक आहेत, हां ते उमेदवार कोण कोण आहेत माहिती का? हां, महाविकास आघाडीतर्फे रवींद्र धंगेकर आहेत आणि बीजेपी कडून हेमंत रासने आहेत आणि आनंद दवे पण आहेत. हां आनंद दवे, हां ते ब्राह्मण समाजाचे काहीतरी आहे. आनंद दवे ला जर मोठ्या प्रमाणात मतदान झालं हां तर याचा परिणाम भाजप उमेदवारावर होऊ शकतो? अगदी नक्की होऊ शकतो. आणि या निवडणुकीचे मुद्दे काय राहतील तुम्हाला? या निवडणुकीचे मुद्दे स्थानिक मुद्दे आहेत. एवढ्या वर्षापासून कसबा मतदारसंघामध्ये ज्या पक्षाने राज्य केलं, आजही तो कसबा मतदारसंघ आहे त्या जुन्या पद्धतीचा आहे. एकाही प्रकारचं नवीन मॉडिफिकेशन किंवा एक नवीन विकास असा काही झालेला तुम्हाला तरी दिसला का? मला तर दिसला नाही. दुसरी गोष्ट, उमेदवार जो आहे तिथे तिथचे प्रॉपर उमेदवार आहेत, जसे रवींद्र धंगेकर साहेब आहेत, त्यांना हा ठीक आहे, सर्व आहेत. त्यांच्याबद्दल पण सांगणार तर रवींद्र धंगेकर मागच्या वेळेस जेव्हा तिथं लढले, तिथं त्यांनी माननीय बापट साहेब यांच्या विरुद्ध खूप चांगली फाईट दिली. त्यानंतर ते तिथच्या लोकांशी जुळलेलं व्यक्तिमत्व आहे, तिथच्या मुद्द्यांची त्यांना जाणीव आहे, ती परिपूर्ण कल्पना आहे. आणि हेमंत रासने पण आहेत ना, पण त्यांची जी ओळख आहे ती पर्टिक्युलर एका मंडळाच्या अध्यक्षापुरती आहेत. आणि त्यांच्या राजनितीला, रवींद्र धंगेकर यांच्या राजनितीला किती वर्ष झाले, तो किती प्रत्येक त्या माध्यमातून नगरसेवक मनपा मागच्या वेळेस ते आमदारकी लढले होते आणि सतत ते परिपूर्णरित्या म्हणजे संपूर्ण वेळ त्यांचं राजकारणात जातं आणि ते प्रत्येक मतदारांशी जुडलेले म्हणजे त्यांच्यात राहिलेले व्यक्ती आहे. वाढला गावाचे भाव वाढले, तेलाचे भाव वाढले, याचं काय महागाई काय झाली? आणि आमची कुणी का आम्हाला पगार वाढतात का? कुठे पगार कोण देते का आम्हाला वाढू? नाही, आता जी निवडणूक होत आहे म्हणजे येणाऱ्या लोकसभा किंवा येणाऱ्या ज्या निवडणूक आहे त्यापूर्वीची निवडणूक आहे, तर जनतेनी जनतेचा जो राग आहे मनातला तो रोष काढण्याची संधी आहे. तुम्ही कसं बघताय निवडणुकीत? आता कसं बघताय म्हणजे आमचं असं मत आहे की सगळी स्वस्ताही व्हावं, बाकीचं काही वाढू दे, पण खाण्यापिण्याचं जे आहे ना त्याची स्वस्ताही व्हावं. बाकी तुमचं सोनं वाढू, कपडा वाढू, कपडा पण काय माणूस त्याची 20 तास घेत नाही, पण खायला तर रोज लागतंय ना. सामान्य लोकांना परवडेल असं करा ना काहीतरी. परवडणारच केले असं म्हणतात. काय केलंय? काहीच नाही केलं. म्हणणं आहे की आम्ही विकास केलेला आहे. काय नाही केलं, सगळ्याची भाव वाढली. भाजपने तर केलाच नाही, महागाई करून ठेवली. मी तर ह्या मताची. आता जे निवडणूक चालू आहे पोटनिवडणूक, या तीन उमेदवार आहेत, आनंद दवे आहेत अपक्ष, भाजपतर्फे रासने आहेत आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर. तर यापैकी जर कोण निवडून येईल तर जनतेची काम करत असं वाटतं? धंगेकर, धंगेकरच येणार आहे. धंगेकरच येणार नाही ना, आम्हाला काय वाटत नाही. जे मत देईन ते देईन, लोकांच्या मनात सांगतो. लोकांच्या मनात आताची संधी आहे जो येईल. दुसरी गोष्ट, हॉस्पिटलचे बिल आम्हाला जास्ती आलं. आम्ही सामान्य माणूस आहेत, ह्यांनी येऊन कुणी येऊ दे, पण आम्हाला तिथे येऊन सहकार्य करावं. आमचं मत हाताच्या पंजाला आणि धंगेकरलाच. कामाचा माणूस, कामाचा माणूस आहे, सर्वसामान्य माणूस आहे. धंगेकरचं काम रस्त्यावर चालणारा माणूस आहे. कधी तो माणूस फोरव्हीलरला पण फिरणार नाही वार्डमध्ये प्रचार. तुम्ही बघा, भक्त प्रचारापुरता नाही, एक सर्वसामान्य माणूस धंगेकरच आहे. रस्त्यावरचा माणूस आहे धंगेकर. रस्त्यावरचा माणूस येतो. रासने पण आहेत ना. आपण ते आहेत ना, आपण हे कसं माहितीये का, हा चार चौकामध्ये मिळून मिसळून हे होतो, म्हणजे असं काही नाही त्यामध्ये. हा फरक आहे. आवाज दिला की माणूस येणार आहे. भाजप काम करत नाही, आता काय करत, फक्त महागाई करते. मुक्त टिळक यांचं दुःखद निधन झालेलं आहे, आकस्मिक निधन झालेले. तर आता जे उमेदवार आहेत निवडणुकीत, तीन उमेदवार आहेत, त्याबद्दल माहिती आहे? माहिती आहे. कोण कोण? रासने साहेब आहेत धंग्याकर साहेब, बीजेपी कडून धंग्याकर महाविकास आघाडीचे, आणि अभिजित बिचुकले एक. आनंद आनंद बिचुकले पण आहेत. बिचुकले पण आहेत, त्यांनी फॉर्म भरले. बिचुकलेंबद्दल काय वाटतं? चांगले आमदार झाले तर काय होईल? काय झाले चांगलं त्यांचं निशिबान. सगळं झाले आमदार निवडून आले. त्यांच्याबद्दल असं कोणाला जज नाही करू शकत आपण. काय बिचुकल्यांबद्दल आमदार झाले, बिग बॉस मध्ये ते आले होते, त्याच्यामुळे एक माहिती आहे बघा त्यांच्याबद्दल की आहे. त्यांनी एक फॉर्म भरले आणि ते प्रत्येक वेळेस भरतात, त्याच्यामुळे त्याचं काय. मला तर म्हणजे प्रॉपर मला जर विचारलं तर हे धंगेकर साहेब एक आहेत,
हाँ रसने आहेत पण दंगेकर साहेब एक जे बोलतात येते सर्वजण की रस्त्यावर रस्त्यावर फिरणारे जनसामान्यात वावरणारे हे नेते हे आता आम्ही महाविकास आघाडी बद्दल जर आमचं हे थोडं मत आमचं पाडलं त्यांच्याकडे जड जाते म्हणून त्याच्यामुळे आम्ही त्यांचं मत कळतो. आता जी निवडणूक आहे कसब्यातली माहिती का तुला? माहिती आहे ना. उमेदवार कोणी आहे माहिती का तुला? दंगे साहेब दंगेकर साहेबच येणार नाही हे आपलं नाही विचार आणखी कोण बाकीचे असतील बाबा सांगतील ना आता घेतलं ना तुम्ही नाव सांगा बरं ऐका ऐका आता हे मत जाऊ दे आपल्याला तुला कसं वाटतं की निवडणुकीत कुणाला निवडून दिलं पाहिजे नाव नको घेऊ कुठल्याच पक्षाचं फक्त नेता कसा असावा दंगेकर साहेबांसारखा काम करणारा असावा.